मित्रांनो, स्वागत होतं. मित्रांनो, आज मी हा नमुनाचा थर्ड पार्ट टाकतोय. तर मी आता मुसलुंडीला आलोय, कारण की आमची इथे लाईट गेलंय म्हणून वायफाय चालत नाही. तर इथे अपलोड करायला आलो आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलने असेल नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट आहे व्हिडिओ. Yeah.
आपण महाराजांचे जुने मर्द मावळे एकदम बरोबर महाराजांसोबत अनेक लढाया आपण जिंकल्या मर्दमुखी गाजवली म्हणजे काय आणि महाराजांचा विश्वास संपादन केला म्हणून म्हणून तर महाराजांनी आपली दरबारामध्ये नेमणूक करून घेतली खरंय मित्र हा आपले शिवराय म्हणजे दयाळू नक्कीच गरिबांबद्दल आदर आहे या मोगलांनी मराठी जनतेवरती अनवतान हाल केले होतो नाच केले हाल केले त्याच्यासाठी हा मराठी दादा राहून आला बरोबर आज संपूर्ण प्रजा आनंदी आनंद आहे वा वा आणखी नेत्यापेक्षा आनंदात राहू म्हणून मी म्हणतो असा शूर स्वाभिमानी राजा महाराष्ट्राला मिळणं म्हणजे मोठं भाग्य आहे आणि सर्वांतर भाग्य आणि हे कायमस्वरूपी भाग्य लाभो म्हणून मी म्हणतो मरेपर्यंत लढायचं ना तर मित्रा
महाराज आणि महासाहेब जिजाऊ यायला थोडा वेळ आहे, भरपूर वेळ आहे, तरी एक आपली करमणूक तर एखादं गाणं जर म्हटलं तर बरं होईल, येतं का तुला गाणं? म्हटलं ना त्यातलं घेते मला चालेल, चालेल चालेल, माझ्या बरोबर महाराज तू नक्की आता अरे मित्र म्हणजे आपण जेवलाच मित्र आहोत नक्की ना, हा नक्की ठीक आहे हा घेऊ नको माघार, मी घेणारच नाही माघार, तर नक्की नक्की नाही घेणार, तू मी जायचो पुढे अजिबात अजिबात विश्वास जेव्हा पडला तर माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, घेऊ नको माघार वाटच्या उचल तुझी तलवार
स्वराज्यात असावा हीच आमची इच्छा आहे आणि तो म्हणजे नवमीच्या आत। मासाहेब, जसा जसा घडीघडीने काल लोटत आहे तसा कोंढाण्याविषयी माझा घोर दुखावत आहे। मासाहेब, आपली इच्छा नवमीच्या कोंढाणा किल्ला सर झाला पाहिजे। मासाहेब, आपली इच्छा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे, पण कोंढाण्याच्या कामगिरीवर कोणत्या सरदाराला पटवो याचाच विचार करत होतो आम्ही। शिवबा, पण आणि परंतु तुमच्यासारख्या कर्तव्यकार राजाने मनाला घारा देऊ नये। मासाहेब, कोंढाणा किल्ला अवघड आहे, त्या कामगिरीला कोणाला पाठवावे? बस ठरला फक्त तानाजी मालुसरे। पण तानाजीचा एकुलता एक मुलगा राहिवा, त्याचं लग्न संपन्न होणार आहे, तो लग्नाच्या गडबडीत आहे, काय करावं बरं? द्वारपाल द्वारावर पारा करे कोट आहे ना? एखादा जरी शत्रू जरी आला तरी तो इथून मुकडे जाऊ शकत नाही, एवढी आमची मनगणा ताकद आहे ना? अशी हिंमत असणं गरजेचं आहे ना? आणि ही सगळी तुमच्यामुळे आम्ही दरबारात आराम करत आहोत। बारा ठीक आहे, राजाना जाऊन सांगा
येणार मामा तानाजी माणूस आणि छोटे राजा आले हा त्याची परवानगी मागतो तानाजी मालुसरे आणि छोट्या सरदार रायबा आलेले आहेत आणि दरबारात येण्याची परवानगी मागतायत काय करायचं अरे ही तर माझ्या महाराष्ट्राची माणसं आणि त्यांना द्वारावर तिष्ठ ठेवलं त्यांना आत त्वरित पाठवा महाराजांच्या चरणी दंडवत भव्य सेजाचा शिपाई ताना मानुसरेचा मुजरा न्यावा रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आलेलं आहे तानाजी शेलार मामा रायबाच्या लग्न सोहळ्याला आम्हाला येणं अशक्य आहे राजे का राजे आपल्या मनातील रुखरुख ह्या जिगर दोस्त तानाजी पुढे बोला बोला राजे तानाजी मा साहेबांची इच्छा नवमीच्या कोंढाणा किल्ला सर झाला पाहिजे 3.5 दिवसात कोंढाणा किल्ला सर झाला पाहिजे तेव्हा रायबाचं लग्न उरकून घ्या नाही राजे नाही आमच्या सारखे शूरवीर असताना आपण रणांगणात जावे हे आमच्या मनाला बिलकुल पटत नाही राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोसिंदा मी आणि सेलार मामा ही मोहीम फक्त करू राजे अष्टमीला स्वारी करून नवमीला गड सर करू आपल्या घरी मुलाचं लग्न असता केवळ आमच्यासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी जीव धोक्यात घालतात आई जगदंबेच्या कृपेमुळे आपल्या सारखे शूर मावळे लाभले हेच आमचं भाग्य ठीक आहे लगीन करणार की लढाईवर जाणार आज्ञासाई महाराज लगीन तर राहू द्या आधी मला लढाईवर पाठवा अशी संशेत चालवतो की शत्रू एका गावात ठार अवघड आहे त्यावर पोहोचणं तेवढं सोपं नाही शिवाय गडाच्या रक्षणासाठी जयसिंगने नेमलेला किल्लेदार राजपूत उदय बांधव आहे तरुण तगडा कडवा आहे हातात पार दिली तरी वाकवण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे तेव्हा हुशारीने कलाकीने पाऊल उचला राजे तुम्ही मुळीच काळजी करू नका आमच्या मनगडाची आणि तलवारीची ताकद आपणास ठाऊक आहे शिवाय सेलार मामा सारखा अनुभवी आणि मुत्सद्दी सरदार आमच्या जोडीला आहे तेव्हा विजय आमचाच आहे आमचा निर्णय पक्का आधी लगीनच्या कोंढाण्याचा मगच माझ्या रायबाचा राजे हत्ताना माणूसरे आपल्याला वचन देतोय त्या उदय भानूला कोंढाण्याच्या माती जिता गाडीन तेव्हा तुमच्या भेटीला येईल राजे येतो आम्ही मा साहेब आशीर्वाद मामा 500 गडी घेऊन तुम्ही कल्याण दरवाजा गाठा आम्ही स्वतः गडत किल्ला गडा चढून गडावर येतो एकदम हल्ला जळवू आणि त्या शत्रूचा नायनाट करू चला हरे हरे
त्यांनी शिवाजी महाराजांना निमंत्रण देऊन हे दिलं तेवढ्यात. घरची कामे सर्व आटवून घ्या, सडा रांगोळी घाला, पाहुणे मंडळी यायची वेळ झाले. Yeah.
तुम्हाला मी विनंती करतो या क्षणाला थोडा वेळ थांबा धनी, या क्षणाला थोडा वेळ थांबा बळी साहेब, आरतीची दीप भिजला गुरु आम्ही मेलो असल्या कामात कल्पनावर आमचा विश्वास नाही, आम्हाला दिसतो फक्त शत्रू। तुम्हाला तुमच्या कुंकवाची भीती वाटत असेल तर आमच्या हाताने हे कुंकुम पुसून टाकतो, लगून वाटलं आलो तर सन्मानाने परत लावीन। सांभाळा सांभाळा ही दौलत, येतो आम्ही। Yeah.
खांडोळी खांडोळी करून आपल्या मर्द
निशान भडकण्यासाठी हा उदय भान खंबीर उभा आहे. ही शमशेर तुमच्या समाचारासाठी सजावून ठेवले आहे. इस्लामाच्या हिरव्या निशाच्या शूद्र अभिमानाने परकियांच्या द्वारात शिव्या भाकरीचे तुकडे मोडणारा तो नादान. अरे महाराष्ट्र मराठांचा आहे. जुलूम जबरदस्तीने महाराष्ट्र मारला जाणार नाही हे सिद्ध करण्याकरता हा वीर तानाजी आपला भगवा शेगा घेऊन आपली संसेर तुझ्या रक्ताने लाल करण्यासाठी कडक तुझ्या समोर उभा आहे. कोण तानाजी? अरे कोण तानाजी? जात गोताची पर्वा न करता प्रत्यक्षात दुश्मनाच्या छातीवर हात. तू तुझ्या जिंदगीवर तू अरे प्रत्यक्षात दुश्मनाच्या छातीवर नाचतो आहेस. वेडरपणे स्थल मांडून बसलेला हा भादरभान कदापि मागे येणार नाही. परधर्मा पुढे भिकेच्या अन्नासाठी मन अभिमान सोडून रजपुतांच्या बाणाला काळीबा फासणारा तू बाणीबा. अरे खापत बेसावा दुश्मनाला झडप घालणारा तू. तुझ्या इतका अधूत खुळा उदयभान नाही. इस्लाम धर्माचा असल मर्द आहे. आपल्या समशेरीचं पाणी दाखवण्याचं सामर्थ्य त्यात आहे. देश धर्माच्या स्वाभिमानाचं पाणी ज्याच्या तोंडावर चमकत नाही असा तू निष्कुलागार ब्युटा. अरे आपल्या संसदेचे पाणी ह्या निधड्या शातीच्या तानाजीला काय दाखवणार ते दिसतच आहे. इस्लामासाठी जात धर्म सोडून लाद अब्रू गुंडळ झुजणाऱ्या मलकटा अरे मरायला तयार हो. गरिबी काव्याने मुसलमानांना तयारी करून सोडणाऱ्या मराठी मावळ्या काही हरकत नाही. अरे मरणाची भीती तुझ्या सारख्या फ्याळाला. उदय भाना अरे मरणाला घाबरून पाठीला पाय लावून पडणारी मराठाच्या अवलाद नाही. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून गरिबी काव्याने लढून शत्रूला नामन करणं हा आमचा मराठी बाण आहे. उदय भाना लक्षात ठेव. अरे असे हिंमत तर घे पुढे नाही तर झुकाव करणार या तानाजी पुढे. हसू नको. अरे तानाजी तुझ्यासारखे काही वीर यम शक्ती पाठवले आहेत. या देहाला उदय भान म्हणतो. तानाजी काही हरकत नाही. तुला मरणाची एवढी घाई झाली असेल तर ठीक आहे कर युद्धाची तयारी. चल
तुझ्या काय होतो ते मार्स मागे। अरे एकाला स्वर्गाचा दरवाजा दाखवला आणि हा कोण दुसऱ्या हृदय कोणा दाखवतो माझ्या तान्याला लाल। अरे हो 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 तुझ्या तान्याला लाल तुझ्या तान्याच्या बेअभिमानाने मातेला खेरड्या तुझी अवस्था तुझ्या कारणाप्रमाणेच करावी लागेल। अरे ढेकळा या शेजाराने काळेचे पांढरे केले आहे। पहिल्या वाराला तुझी उदाम लाल उठून बाजूला ठेवीन आणि दुसऱ्या वाराला यमाचा दरबार जातो। अरे ज्याला समशेर पेलाची ताकद नाही तो सुरता थेरगा त्या उदय खानाला आपल्या समशेरच पाणी काय दाखवणार ते दिसतच आहे। अरे उदाण्या तुझ्या नरीचा भोग घेतल्याशिवाय आणि कोणाला किल्ला सर केल्याशिवाय हा शेजार मामा कधी मागे असणार। शेजार मामा काही हरकत नाही तुझी आखरीच्या हीच असेल तर माझा त्याला नाईलाज आहे। तानाजी प्रमाणे तुझी अवस्था करावीच लागेल। ठीक आहे होय ऐकी वाटेच्या म्हाताऱ्या पुढे हो म्हणाला तयार। ठीक आहे थेरड्या हो म्हणलो तयार। Oh, yeah.